नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. अंडी मालदारकाची विसर्जन मिरवणूक आपण बघू शकता. ढोल ताशाच्या गजरात गणेश भक्त मोठ्या उत्साहात या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहे. खरं तर बाप्पाचा 10 दिवस आगमन झाल्यानंतर स्थापना झाल्यानंतर प्रचंड असा उत्साह सगळ्या गणेश भक्तांमध्ये संपूर्ण वातावरणात होता. पण आज बाप्पाला निरोप देताना अनेकांचं मन दाटून आलंय. प्रचंड असा उत्साह सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. नागपुरातील तुळशीबाग परिसरातून ही संपूर्ण विसर्जन मिरवणूक निघालेली आहे. शहरातील महाल 17 मार्केट या परिसरातून काही साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटरची ही मिरवणूक चालत जाणार आहे शहरातील विविध भागात. आणि त्यानंतर कोराडी येथे बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे. आता आपण थेट बाप्पाचं दर्शन सुद्धा घेऊ शकतो. बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक सकाळी 8:30 सुमारापासून संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली. आणि साधारणतः 6 ते 7 तास ही संपूर्ण मिरवणूक चालते. आपण बाप्पाचं नागपूरच्या राजाचं हे दर्शन घेऊ शकतो. खरं तर बाप्पा निरोप देत आहे. सगळ्यांचे मन दाटून आलंय. 29वं वर्ष आहे नागपूरच्या राजाचं. आणि दिमागदार अशी ही संपूर्ण मिरवणूक गणेश भक्त मोठ्या संख्येने या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीत सांगत आहे. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या अशीच सगळेजण एक जयघोष करत आहे. आणि बाप्पाला थोडं मन दाटून आलेलं असलं तरी साश्रू नयनांनी निरोप देताना दिसून येत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सप्तशील सातपुतेसह अमर काणे.